x1 x2 x3 are the factors. 1 1 minus 1 1 are the first row. That x2 is equal to 3 1 0 1 1 minus 1 2 minus 1. झाले का एग्जांपल हे असे जाते सॉल्व करा चलो. त्याबरोबर बघा तो आपले टोटल जे असाइनमेंट असतील किती असेल 6. म्हणजे एक चॅप्टर झाला की ई चॅप्टर वन असाइनमेंट एका चॅप्टर वरती काय असेल वन असाइनमेंट असेल. तर असाइनमेंट म्हणजे काय असेल तर टोटल आपले किती झाले आतापर्यंत पॉइंट्स बघा. फर्स्ट केस आपण तो आता नॉर्मल फॉर्म नॉर्मल फॉर्म. सेकंड आपलं कोणतं झालं इक्लॉन फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट कोणतं होतं नॉन होमोजिनियस इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स. त्यानंतर होमोजिनियस होमोजिनियस इक्वेशन. त्यानंतर काय होतं एल डी अँड एल आय. त्याच्यानंतर कोणत्या आयजन व्हॅल्यूज आणि आयजन वेक्टर्स. आयजन व्हॅल्यू आणि आयजन वेक्टर्स आणि लास्ट आहे कॅल हॅमिल्टन. एक्झाम्पल सोडत सोडत बघा हे हॅमिल्टन थेरम एक्झाम्पल आहेत. ओके तर याच्यावर प्रत्येक असाइनमेंट हे टोटल एवढे क्वेश्चन असतील असाइनमेंट मध्ये. प्रत्येक एक्झाम याच्यावर काय करायचं मिनिमम टू एक्झाम्पल्स लाईज मिनिमम टू. मॅक्झिमम तुम्ही जास्त घेणार असेल तर घ्या काय प्रॉब्लेम नाही. पण प्रत्येकावर टू एक्झाम्पल यायलाच पाहिजे. वरती टाकायचं नॉर्मल फॉर्म एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड. त्यानंतर इक्लॉन फॉर्म एक्झाम्पल नंबर वन एक्झाम्पल नंबर टू. प्रत्येकाशी दोन दोन एक्झाम्पल घ्यायच्या आणि जेव्हा ते कम्प्लीट होईल त्यावेळेस काय करायचं सबमिट करायचं. त्यासाठी मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतो असाइनमेंट लिंक. प्रत्येक सब्जेक्ट टीचरची वेगळी असाइनमेंट त्याची लिस्ट असं हे असेल सॉरी लिंक असेल. ओके तुम्ही मॅसेज तुम्हाला आज मी देतो संध्याकाळपर्यंत बनवून. तुम्ही काय करा स्टार्ट करा सॉल्व करायला. ते नॉर्मल फॉर्म झाला त्यावर दोन सेपरेट नोटबुक घ्या किंवा सेपरेट पेजेस घ्या. त्याच्यावरती हे करायचं लिहायचं आणि तिथे काय करायचे एकच पीडीएफ बनवायचा. एक पीडीएफ बनवायचं म्हणजे जिथे तुम्ही स्कॅन करताय ना कंटिन्यू त्याच फोल्डर मध्ये स्कॅन करत जावा म्हणजे तुझी एक पीडीएफ तयार होईल. ओके आणि त्या पीडीएफ मध्ये अपलोड करायचं. नंतर एकच पीडीएफ बनवायचं आणि ती एकच अपलोड करायचं. सर पेजेस वर लिहिले तर चालेल. हा कसंही लिहा पेजेस वर लिहिलं चालेल किंवा नोटबुक मध्ये लिहिलं चालेल. पण तिथे काय करायचं नंतर मोस्ट इम्पॉर्टंट प्रत्येक पेज वरती वरती तुमचं नाव आणि काय पाहिजे रोल नंबर पाहिजे ना. प्रत्येक पेजेस वरती वरती रोल नंबर नेम रोल नंबर नेम वरती जो पॅराग्राफ असतो ना त्याच्यात लिहायचं. एक्झाम्पल झालं सॉल्व करते ना सर. कोणतेही दोन एक्झाम्पल घ्यायचे. हा कोणते तुमच्या मनात कोणती दोन घ्या काय प्रॉब्लेम. या सगळ्या पॉइंट वरती एक असाइनमेंट का सर. हा सर्व पॉइंट वरती एक असाइनमेंट. आपले टोटल 6 असाइनमेंट असतील. 6 चॅप्टर एक चॅप्टर झाला की एक असाइनमेंट सबमिट करायचं. टोटल एवढे असतील बघा किती क्वेश्चन असतील 2 4 6 8 14 एक्झाम्पल आहेत. 14 एक्झाम्पल्स. ज्यावेळेस हे ऑफलाईन असतं ना ऑफलाईन त्यावेळेस किती असेल माहिती ह्याच्यावरती एक्झाम्पल. सात पॉइंटचे टोटल 35 क्वेश्चन्स असायचे असाइनमेंट. तर तेवढं पॉसिबल नाही आहे. प्रत्येक पॉइंट वरती 5 एक्झाम्पल असायचे.
हाँ तुमचे तुम्ही घ्यायचे ते एक्झाम्पल जे आहेत ना तुमचे तुम्ही घ्यायचे तर कोणते घ्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. कसे घ्यायचे, ज्यावेळेस तुम्ही नॉन होमोजिनियस घेताय ना, एक युनिक सोल्युशनचं घ्या, एक इन्फायनेटली मेनी सोल्युशन घ्या, सेम इथं पण तसंच करा. एक एलडीचं घ्या, एक एलआयचं घ्या, आयगेन व्हॅल्यूज मी दोन दोन्ही एकदम कोणते घ्या, एकच असेल ते, ह्याच्यात पण सेम असेल, इथं पण सेम असेल, इथं सेम असेल, फक्त हे दोन हे जे आहेत ना हे ह्याच्यामध्ये हे 3 पॉइंट होमोजिनियस नॉन होमोजिनियस आणि एलडी एलडी, ह्याच्यात काय करा, एक एलडी एक एलआय घ्या, त्यानंतर होमोजिनियस मध्ये एक युनिक झिरो सोल्युशनचा घ्या, एक इन्फायनेटली मेनी सोल्युशन घ्या, नॉन होमोजिनियस मध्ये तसंच करा, एक इन्फायनेटली मेनी सोल्युशन आणि एक युनिक सोल्युशन असं घ्यायचं. त्यामुळे आतापासून जे पॉईंट झालेत ना ते क्लिअर करत चला, कारण प्रत्येक सब्जेक्टचे असाइनमेंट असणार आहेत ना, नंतर टाइम भेटला नाही आणि हे ते प्रॉब्लेम येतो, प्रत्यक्ष आताच लिहून काढायचं. जास्त मी ते बघणार आहात त्यावेळेस स्टडी करत करत दोन एक्झाम्पल लिहायला काही जास्त नाही, एखाद्या पॉईंटचा स्टडी करायला घेतला त्यावेळेस ते पॉईंट लिहून काढायचं. असाइनमेंट आतापासूनच चालू करा सर लिहायला. हां आतापासून चालू करा ना, जे मी ते सांगितलं तुम्हाला दोन पॉईंट घ्यायचे, प्रत्येकाने दोन दोन एक्झाम्पल घ्यायचे आहेत, आतापासून स्टार्ट करा, नाहीतर लास्ट टाइमला प्रॉब्लेम येतो. झालं सर. काय ते सर, एक्स इक्वल टू मायनस 40, वाय इक्वल टू मायनस टी अँड झेड इक्वल टू टी. आले का सर्वांचं बघितल्यांचं, ए अपॉन बी इज इक्वल टू काय सांगितलं म्हणून तुम्हाला, हे जे आडवे ते फक्त उभे करायचे. थ्री वन झिरो वन, त्यानंतर नेक्स्ट वन मायनस वन टू मायनस वन झिरो 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 आणि झिरो. फोर बाय फोर सेल काय येतो मॅट्रिक्स येतं, जे खालचे एलिमेंट आपल्याला झिरो करायचे आहेत ते झिरो करून तो काय तो रिझल्टंट मॅट्रिक्स सांगा मला काय येतं. पहिला तर काय असणार 1 3 1 0 असेल ॲज इट इज. हा सेकंड सांगा तुम्ही सॉल्व केलं होतं, झिरो मायनस टू मायनस टू झिरो मायनस टू मायनस टू झिरो. हा नेक्स्ट खाली झिरो सर, सगळे झिरो साहेब. हा सर. सर्व झिरो ते. हा सर. येस सर. रँक दोन आली, रँक टू आणि अननोन्स किती आहे तो, थ्री 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 अननोन्स आहेत. ओके मग रँक ऑफ ए इज लेस देन नंबर ऑफ अननोन्स. Number of unknowns. Okay, next up. Therefore, system is infinitely many solution. Infinitely many solutions. Okay. त्यानंतर नेक्स्ट आता काय करायचं आपल्याला, ह्याच्या मॅट्रिक्सचं इक्वेशन फॉर्म इक्वेशन ह्याला इक्वेशन कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं, बघा के वन ने मल्टिप्लाय करायचं, के वन प्लस थ्री के टू प्लस के थ्री इज इक्वल टू झिरो. ओके नेक्स्ट मायनस टू के टू मायनस टू के थ्री इज इक्वल टू झिरो. आता आपल्याला एक काय घ्यायचं पॅरामीटर घ्यायचं, कारण बिकॉज टोटल नंबर ऑफ रँक इज टू अँड नंबर ऑफ अननोन्स आर थ्री. Therefore, one parameter, okay?
we have to put parameter as k is equal to k, k3 is equal to t, otherwise k2 is equal to 2. This is the, your choice, no problem here. But choosing k1, k2 or k3. I have just choose k3. Okay? Put k3 is equal to t. Then put kara minus 2 k2 minus 2t is equal to 0. Minus 2kt is equal to 2t. Minus will plus will. त्यातले 2 ला 2 कॅन्सल होईल ते मायनस टर्म इकडे जाणार म्हणजे काय येते k2 is equal to minus t. सेकंड आंसर मग k3 झाला. त्यानंतर नेक्स्ट आते दोन्ही आले व्हॅल्यू फर्स्ट मी पुट करा k1 plus 3 k2 चे व्हॅल्यू काय minus t plus k3 चे व्हॅल्यू काय t 0 म्हणजे minus 3t plus 2 काय येते k1 is minus 2t is equal to 0 म्हणजेच काय आलं k1 is equal to 2 देअरफॉर द सोल फॅक्टर्स जो आपण x फॅक्टर कन्सिडर करतो कसे काय झालं देअरफॉर द फॅक्टर्स कॅपिटल x is equal to k1 k2 K3 equal to K1 चे व्हॅल्यू किती आहे 2T K2 चे व्हॅल्यू मायनस T K3 चे व्हॅल्यू काय ते T नेक्स्ट काय करायचं पुट T इज इक्वल टू 1 देअरफोर कॅपिटल X इज इक्वल टू 2 minus 1, 1. Therefore, एक पहले first हो जाती ना अपन consider के k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0. अल्ले वैल्यू पुट कर जाओ इधर 2 x1 minus x2 plus x3 is equal to 0. In terms of x1 क्या 2x1 is equal to sorry ते एक वाक्य राहिले बरं का लिहायचं at least 1k is not equal to 0 not equal to 0 therefore given vectors are linearly dependent therefore for my k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0 put ka jao k1 ki value 2 hai therefore 2 x1 minus x2 plus x3 is equal to 0 ata in terms of ek kon ta vector ghe jo apan kya karto x2 giva kiwa x3 giva kon ta ya tumcha x3 giva tumhi kan he pratikra ni lang cancel kar 2 che jara thoda sa problem hai ta नंतर मग हे 2 डिवाइडला द्यावं लागलं असतं आपल्याला तेच असं घ्या x3 इज इक्वल टू x2 मायनस 2x1 दिस इज नथिंग बट वी हॅव टू एक्सप्रेस वी हॅव टू कन्वर्ट वन वेक्टर इन इन रिस्पेक्ट टू अनदर वेक्टर्स आपण काय करतो एक्सप्रेस करतो एका वेक्टर बरोबर बाकीचे सगळे व्हॅल्यू एक्सप्रेस करतो हे कधी पॉसिबल आहे इफ द गिवन वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडेंट असतील तरच पॉसिबल आहे अदरवाइज ऑल के इज इक्वल टू 0 आला तर ते पॉसिबल नाही झालं सर एक मिनिट
हेलो हेलो हाँ तो काय झालं म्हणजे तुझं लिहिताना चुकलं रे. बरोबर आहे, तू सोडलेलं. वाय इज इक्वल टू मायनस टी व्हॅल्यू आहे ना, तो वाय नाही आहे ऍक्च्युअली. म्हणजे के ते चेंज करतो आधी, हे के वन के टू के थ्री घे. तो एक्स वाय नाही आहे तिथं, आपण एक्स वाय झेड इथं कुठे यूज करत नाही याच्यामध्ये. तुझे इथे लिहिताना व्हॅल्यू चुकले इथं, तुझे के टू ची व्हॅल्यू म्हणजे वाय ची व्हॅल्यू मायनस टी आहे ना, तू इथं पुट करताना प्लस पुट केले पुढं. हाँ मायनस टी सर, पुट करायला पाहिजे, समजलं काय? हां, हो सर, आणि ते एक्स वाय झेड नाही लिहायचं आपल्याला, के वन के टू के थ्री लिहायचं. हे झालं एक्झाम्पल आपले, झालेच का सफिशियंट अजून घ्यायचे एक्झाम्पल आहे. सहा झाले. बाकी घ्यायचे अजून. सर दोन पॅरामीटर येतील असे एक घ्यायचे. दोन पॅरामीटर येतील असे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे, तसे एक्झाम्पल बघूया आपण चेक करत आहे. हा दोन पॅरामीटर ठीक आहे. एक्झाम्पल मी तोपर्यंत बघतो एक्झाम्पल आहे का, तसं दोन झाले पॅरामीटर असलेले सर. झाले काही. आताच झाले सर. हाँ कॉपी झालं ना. घ्या नेक्स्ट. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन नहीं थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन आहे, सेवनटीन एटीन नाइनटीन आहे,
26 आहेत का? झूम सेवन ने अपडेट केले ना, काय का तुम्हाला जॉईन व्हायला प्रॉब्लेम आला लोक? हा फॅक्टर आहे, फॅक्टर मध्ये कॉमा असतो खाली घेताना, तुम्ही कॉमा घेऊ नका, कॉमा कट कराय खाली घेताना. एक्झाम्पल फॅक्टर मध्ये आपण कॉमा देतो, मॅट्रिक्स ने तसं ते फॅक्टर आपण म्हणतो. नंतर सर अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये नाही ना दिला, काय काय ठिकाणी असेल तर काय काय ठिकाणी नसेल ते क्वेश्चन वरती डिपेंड. काय नाही, कसं आहे, कॉमा हा वेक्टर मध्ये चालतो ना, आपण हे वेक्टर कन्सिडर करतोय. ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट करताय ना, त्यावेळेस मॅट्रिक्स मध्ये घ्यायच. आता एक्स वन एक्स टू एक्स थ्री वेक्टर्स आहेत ना ते. गिवन रो मॅट्रिक्स जर वगैरे म्हणले असते तर त्यावेळेस तुम्हाला कॉमा दिला नसता त्याने. किती रँक दोन? ओके, म्हणजे सॉल्व करतो. एक्स वन एक्स टू एक्स थ्री आणि एक्स फोर ओके. Directly I have considered A by B is equal to काही जणांची रँक कमी आली किंवा 2064 रोज तू कॉलम करायचा आहे. 2 - 1 - 4 - 0 - 1 - 2 6 - 1 - 0 6 - 16 येते ना 0 कुठ? हा सर 2 किती रँक सर? 4 - 0 - 12 आपलं 1 आणायचंय. कुठं 1 आणतात? फर्स्ट मध्ये आणतात तेव्हा 1 2 ना भागायचं सर. 0 चा कॉलम घेतला नाही की? हा 0 चा कॉलम घेतला. सर इंटरचेंज केल्यावर येत नाही का?
हाँ सर इंटर चेंज करून मॅन फोन नंबर येणार येणार काय प्रॉब्लेम नाही येणार कॅन्सर सेमच येणार आन्सर मध्ये काय प्रॉब्लेम नाही आर टू प्लस आर वन आर फोर मायनस फोर आर वन करा एडिशन वन झिरो थ्री टू झिरो हे झिरो ओके तर वन प्लस झिरो वन मायनस वन प्लस थ्री टू झिरो प्लस टू टू झिरो नेक्स्ट टू मायनस झिरो घेतलं काय ते टू सिक्सटीन मायनस ट्वेल्व घेतलं काय ते फोर ट्वेल्व मायनस एट घेतलं काय ते पॅरामीटर्स दोन येतील ना हा बघू इथं दोनच आहे ना पॅरामीटर दोन येणार कारण बघायचं सॉल्व करू आर थ्री मायनस टू आर टू इक्विव्हॅलन्स टू वन झिरो थ्री टू झिरो झिरो वन टू टू झिरो झिरो इथे काय असणार आहे झिरो असणार आहे वन मायनस टू घेतलं तर फोर मायनस फोर घेतलं झिरो फोर मायनस थ्री फोर झिरो आणि हा झिरो देअरफोर rank of a is equal to 2 is less than number of unknowns number of unknowns kite to 4 hai karan k1 k2 k3 k4 are 4 unknowns have infinitely many solutions infinitely many solutions therefore equation 1 converting for equation matrix 1 gela equation number 1 converting equation in equation form equation 1 that implies tela kay karach k1 k2 k3 k4 nu multiply kara k1 plus 0 k2 plus k3 plus k4 3 k3 ani to kay asnar 2 plus 3k3 plus 2k4 is equal to 0 second class now k2 plus 2k3 plus 2k4 is equal to 0 पुढे काय करणार आता पॅरामीटर किती येणार त्याच्यामध्ये 4 मायनस 2 इथं ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवलं तर चालतंय पॅरामीटर स्पेशल फोर मायनस टू इज इक्वल टू टू पॅरामीटर तर टू पॅरामीटर कसे युज करायचे के थ्री इज इक्वल टू टी वन आणि के फोर इज इक्वल टू टी टू कसं घ्यायचं बघा के थ्री इज इक्वल टू टी वन के फोर इज इक्वल टू टी टू त्यामुळे टू पॅरामीटर्स बस समजला कसं घ्यायचं पॅरामीटर ते कारण आपण दोन व्हॅल्यू आपल्याला लागणार नाही तर पुट करायला एक व्हॅल्यू नाही चालणार कारण के फोर इज इक्वल टू पुट केलं तर तुम्ही के थ्री कशी करणार व्हॅल्यू किंवा के टू कसा फाइंड करणार पॉसिबल नाही ना ही जी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला दोन कोणती दोन आहेत नॉन नॉन्स त्यांच्याबद्दल व्हॅल्यू पुट करायची मग कोणती व्हॅल्यू पुट करायची टी वन टी टू पुट करायची बा समजतंय काय अडचण आहे याच्यामध्ये तसंच घ्यायचं समजलं का हे हो सर दोन म्हणजे आता तीन व्हॅल्यू आहेत त्यातले आपल्याला दोन अननोन माहित आहेत आणि तिन्ही तिन्ही अननोन आहेत ज्यावेळेस व्हॅल्यू आपण कसं फाइंड करणार तर आपल्याला त्यावेळेस दोन आपल्याला पॅरामीटर पुट करावं लागतील ओके मग त्याच्यासाठी मी काय करतो के थ्री इज इक्वल टू टी वन घेतो आणि के फोर इज इक्वल टू टी टू घेतो आणि पुट करतो याच्यामध्ये ओके के टू प्लस टी टू टी वन प्लस के फोर इज इक्वल टू काय टू
टू इज इक्वल टू जीरो आले सर्व आले काय करा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये पुट करा k1 प्लस 0 प्लस k गरज नाही 0 ला मल्टिपल घ्यायची 3k3 तर इथले व्हॅल्यू राईट पॉइंट करायची आणि व्हॅल्यू फाइंड करा लागेल k2 इज इक्वल टू माइनस 2 इन ब्रैकेट k1 प्लस t2 k1 k2 च्या व्हॅल्यू काय k2 k3 k4 च्या व्हॅल्यू k मध्ये पुट करा k1 प्लस 0 प्लस 3 k3 t1 प्लस 2 k4 k4 च्या व्हॅल्यू काय t2 इज इक्वल टू 0 k1 इज इक्वल टू माइनस 3 t1 माइनस 2 t2 माइनस 2 झालं टोटल व्हॅल्यू झालं फोर व्हॅल्यू आल्या का चेक करा नेक्स्ट लाईन ला देअरफॉर गिवन वेक्टर्स कारण ऍटलीस्ट वन तर के नॉन झिरो आहेच गिवन फॅक्टर एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर are linearly dependent. Next one, therefore, factors are x is equal to k1, k2, k3 is equal to k1 chi value kiti hoga minus 3t1 minus 2t2 minus 2t1 plus t2 नेक्स्ट वन के थ्री किती आला टी वन के फोर किती आला टी टू इथपर्यंत लिहून घ्या झालं सांगा मला हे ओके सर ए बाय बी ची व्हॅल्यू वेगळी येते पण के वन अँड के ची व्हॅल्यू सेम येते हा बघूया आपण थांब एक मिनिट बघा काय करायला आपल्याला पुट करावं लागेल काय पुट करायचं बघा कसं पुट करायचं टी वन इज इक्वल टू वन टी टू इज इक्वल टू टू पुट करायचं देअरफॉर बिकॉज फॅक्टर्स आर ऑलवेज नॉन झिरो फॅक्टर्स कायम काय असतात नॉन झिरो असतात मायनस थ्री इन ब्रॅकेट वन मायनस टू इन ब्रॅकेट वन टू आहे ना टी टू टू आहे त्यानंतर मायनस टू इन ब्रॅकेट 1 plus 2 t1 ची व्हॅल्यू 1 t1 ची व्हॅल्यू 1 t2 ची व्हॅल्यू 2
मैनस थ्री मैनस टू इंटू टू का फोर, मैनस थ्री मैनस फोर का मैनस सेवन, वन प्लस टू का सिक्स, सॉरी थ्री, थ्री इंटू माइनस टू का माइनस सिक्स, वन टू, अरे तुम्हारा वैल्यू तुम्हें कोणते वैल्यू टी वन इज इक्वल टू काय करायचे आहे, आता थोडे फार खाली वर होतील काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही जर वैल्यू तो चेंज पुट केल्यास इथले वैल्यू पण चेंज होणार काय प्रॉब्लेम येत नाही, पण ह्या वैल्यू पाहिजेत बघा काय फर्स्ट रोल असेल काय सेकंड रोलला चेंज असेल, चेंज असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण वैल्यू से हीच पाहिजे, त्या वैल्यू मध्ये चेंज नको आहे. Therefore, k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 k4 x4 is equal to kara put k1 k2 k3 cha value, k1 cha value kay, k1 chi value ahe 1, k2 ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे 1 x1 plus 2 x2, तर k1 ची व्हॅल्यू k1 ची व्हॅल्यू मायनस 7 आहे, करेक्ट करेक्ट, फॉर्म चेंज करूया, मायनस 7 x1 plus k2 ची व्हॅल्यू मायनस 6 x2 plus k3 plus 2 k4 is equal, sorry टाइम टेबल थोड़ा फास्ट गया, मैनस सेवन एक्स वन मैनस सिक्स एक्स टू प्लस एक्स थ्री प्लस टू एक्स फोर इज इक्वल टू जीरो, कोणत्या एका टर्म मध्ये काय करायला कन्वर्ट करा, कोणत्या करता एक्स थ्री करा, बाकीचे सगळे करा बरोबर, कारण याला मल्टिपलला व्हॅल्यू नाही ना, तर तुम्हाला एक्स वनच कन्वर्ट करा असेल तर कसं करायचं बघा, एक्स वनच तुम्हाला कन्वर्ट करू वाटतं, ठीक आहे आपण एक्स वनच करूया का, मायनस सेवन एक्स वन इज इक्वल करणार हे मायनस सिक्स इकडे केल्या काय होणार ते प्लस सिक्स एक्स टू, त्यानंतर मायनस एक्स थ्री, त्यानंतर मायनस टू एक्स फोर, जर नाही करायचे एक्स वन ची व्हॅल्यू आणि हा मायनस आहे त्याला आपल्याला मायनस तिकडे घेऊन जायचं, कसं करता येईल मग, एक्स वन इज इक्वल टू ह्या व्हॅल्यू चेंज करावं लागेल, कसं चेंज करायचं, टू एक्स फोर प्लस एक्स थ्री मायनस सिक्स एक्स टू डिवाइड बाय सेवन, कारण हे आता हे मायनस आहे ना, त्या इकडे गेलं काय होणार ते प्लस होणार आहे, म्हणून मी हे मायनस चेंज केलं, हे मायनस प्लस झालं, या मायनसचं पण काय होणार प्लस होणार, आणि या प्लसचं काय होईल मायनस होईल, आणि हे मल्टिपल सेवन डिवाइडला गेलं, हे झालं एक्स वन इन टर्म्स ऑफ रिमेनिंग फॅक्टर्स, इफ द गिवन फॅक्टर्स आर लिनियरली डिपेंडेंट देन वी हॅव टू एक्सप्रेस लिनियर कॉम्बिनेशन विथ रिस्पेक्ट टू सॉरी लिनियर कॉम्बिनेशन एक्सप्रेस इन अदर फॅक्टर्स, वन फॅक्टर एक्सप्रेस इन अदर फॅक्टर्स, म्हणजे काय करतो जर लिनियरली डिपेंडेंट असेल तर त्यावेळेस एका फॅक्टर बरोबर बाकीचे फॅक्टर आपण डिफाइन करतो, सर लास्ट स्टेप रिपीट करा काय आलं, लास्ट स्टेप x1 इज इक्वल टू काय केलं माहितीये का मी, सर ते कोणत्याही टर्म मध्ये केलं तर ठीक आहे, तुम्हाला जे सोपं वाटतं ते घ्यायचं काय प्रॉब्लेम नाही, आता बघा ह्याच्यामध्ये काय केलं बघा मी, इथं हे मायनस आहे ना, हे मायनस काढण्यासाठी काय करावं लागेल, हा मायनस होईल, हा माय हा प्लस होईल आणि हा प्लस होईल ना, मग मी फक्त काय केलं, हा टू एक्स फोर ला अगोदर घेतलं, टू एक्स फोर प्लस हा एक्स थ्री, हा मायनस सिक्स एक्स टू झाला, ओके, आणि हा जो सेवन मल्टिपल आहे तो कुठे जायला डिवाइडला जाईल, घेतला डिवाइडला, एवढे स्टेप आहे दुसरं काही नाही, जेव्हा काही डाऊट असेल तर विचारा.